अतिथींच्या आगमनाने उजळलेले भवन, अतिथींच्या आगमनाने उजळलेले भवन, दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण, बुद्धीच्या स्वरूपातही व्हावे भावपूर्ण नमन, बुद्धीच्या स्वरूपातही व्हावे भावपूर्ण नमन। प्रत्येक वर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करते व विविध कला सादर करण्याची संधी विद्यापीठ विद्यार्थ्यांना देते। जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये त्याचे आयोजन केले जाते आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे चालू वर्ष हे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे व छत्रपती शिवाजी कॉलेजचेही अमृत महोत्सवी वर्ष आहे। याचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाने छत्रपती शिवाजी कॉलेजला या वर्षी युवा महोत्सव आयोजन करण्याची ही सुवर्ण संधी दिली, त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचे आभार व्यक्त करते। आपल्या सर्वांना माहीत आहे की गेली 1.5-2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सोहळा, समारंभ, महोत्सव या शब्दांपासून फार लांब होतो, पण आज सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, कारण शिवाजी विद्यापीठाचा 41वा युवा महोत्सव आज या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून संपन्न होणार आहे। आणि या युवा महोत्सवाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे सन्माननीय चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे। या महोत्सवात जिल्ह्यातील 31 कॉलेजेस सहभागी होणार असून 9 सांघिक आणि 5 वैयक्तिक पातळीवरील स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत। सर्व स्पर्धक अतिशय तयारीनं या ठिकाणी या महोत्सवासाठी आलेले आहेत। या स्पर्धांमध्ये जे 3 प्रथम क्रमांक येतील ते पुढे मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी त्यांची निवड केली जाईल। सर्व स्पर्धकांना मी मनापासून शुभेच्छा देते। या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर माननीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुद्रे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर आर व्ही गुरु साहेब, बाळासाहेब देसाई पाटण कॉलेजचे सी यू माने सर, सातारा जिल्हा सांस्कृतिक विभागाचे समन्वयक, व्यासपीठावरील उपस्थित या आजच्या कार्यक्रमाच्या युवा महोत्सव समितीच्या प्रमुख रोशनारायण शेख मॅडम, आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि ऐक्यशेचे समन्वयक डॉक्टर अनिल कुमार वावरे सर, व्यासपीठावरील माननीय प्राचार्य गुण सर, सर्व समोर उपस्थित असणारे सर्व परीक्षक, सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक, सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सर्वांचं मी छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सव समितीचे सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, गेले 2 वर्ष सर्व जग कोविडच्या अगदी काळ्या छायेखाली आहे। डिसेंबर 2019 जगातला पहिला कोविडचा रुग्ण सापडला आणि तेव्हापासून सर्व जगभर कोविडचं थैमान सुरू झालं। आणि त्याच्या आधी 2019 पावसाळ्यामध्ये महापुराची परिस्थिती होती आणि ही सगळी परिस्थिती असताना सुद्धा शिवाजी विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्यासाठी जितके शक्य होतील तितके उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला गेला। गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्याकडून खूप मागणी होती की युवा महोत्सव झाला पाहिजे, कारण पहिल्याच सेमिस्टरमध्ये युवा महोत्सव असतो आणि मग येणाऱ्या विद्यार्थ्यांचं पहिलं लक्ष असतं की युवा महोत्सवामध्ये सहभागी होता यावं, या स्पर्धा असतात आणि त्याच्यातून विद्यापीठाच्या टीममध्ये त्यांची निवड झाली तर त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय
स्पर्धांच्यापर्यंत जाता येतं, पण गेल्या वर्षी शासनाचे निर्बंध खूपच कडक होते आणि त्यामुळे आपल्याला युवा महोत्सव नेहमीच्या पद्धतीने आयोजित करता आला नाही। तरीही माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठाने एकूण 19 इव्हेंट घेऊन ऑनलाइन पद्धतीने युवा महोत्सव आयोजित केला आणि तेही कोल्हापूर, सांगली आणि सातारा असे तिन्ही जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी हा ऑनलाइन पद्धतीने युवा महोत्सव आयोजित केला गेला। सुरुवातीला काही अडचणी आल्या, कारण विद्यार्थी कुठे आहेत माहित नाही, कोणी त्याच्या घरी आहे, कोणीतरी शिवारात आहे, एखादा विद्यार्थी कॉलेजमध्ये आलाय, एखादा विद्यार्थी नातेवाईकांच्याकडे गेलाय तिकडेच आहे, अशा अनेक पद्धतीच्या अडचणी होत्या। तरी पण टेक्नॉलॉजीचा वापर करायचा असं ठरवून युवा महोत्सव समिती कामाला लागली आणि तिन्ही जिल्ह्याच्या ठिकाणी हा ऑनलाईन युवा महोत्सव आयोजित केला गेला आणि मग त्याच्यामधून खूप खूप अनेक चांगल्या गोष्टी आम्हालाही शिकायला मिळाल्या। अनेक विद्यार्थ्यांचे पालक जे कधी महाविद्यालयात जाऊन मुलं आपली काय करतात माहीत नव्हतं, मुलगी आपली डान्समध्ये भाग घेते म्हणजे काय करते पालकांना माहीत नव्हतं, पण त्यांना घरी त्यांच्या समोर मुलगी काय करते, मुलगा काय करतो, त्यांच्याकडे कुठले कलागुण आहेत हे पालकांना बघायला मिळालं। काही ठिकाणी तर बॅकग्राऊंडचा पडदा अडकवायला परिस्थिती नाही आहे, तिथं अडकवायला काही नाही, तर अगदी घरात असणारं बेडशीट सुद्धा पालक धरून उभारलेले दिसले। म्हणजे या युवा महोत्सवामध्ये पालकांचाही सहभाग तितकाच राहिला आणि मुलांनी खूप आनंदानं उत्साहानं याच्यामध्ये भाग घेतला। मला सांगायला आनंद वाटतो की तिन्ही जिल्ह्यातून 900 विद्यार्थी या ऑनलाईन युवा महोत्सवामध्ये सहभागी झाले होते। याचा अर्थच असा की विद्यार्थ्यांच्याकडे ही असणारी ऊर्जा योग्य पद्धतीनं वळवणं गरजेचं आहे। कोविडच्या कारणामुळं विद्यार्थी घरी असले तरी त्यांची ही ऊर्जा, त्यांच्यातले कलागुण वाया जाऊ नये, या सगळ्याचा विचार विद्यापीठाच्या युवा महोत्सव समितीमध्ये झाला आणि त्यानंतर यावर्षी मात्र शासनाचे नियम थोडे शिथिल झालेले झाले की कुलगुरू महोदयांनी सांगितलं की युवा महोत्सव समितीची मीटिंग घ्या आणि आता आपण ऑफलाईन युवा महोत्सवाकडे जायला काहीच हरकत नाही। आणि अशा पद्धतीनं यावर्षी मला नक्की माहित आहे की महाराष्ट्रात कुठल्याही विद्यापीठानं हे धाडस केलं नाही, पण शिवाजी विद्यापीठानं धाडस केलं की ऑफलाईन पद्धतीनं युवा महोत्सव घ्यायचा। त्याच्यात एक थोडीशी अडचणीची गोष्ट आहे, ती म्हणजे शासनाचे निर्देश पाळणं आणि त्याला कुणाचाही पर्याय नव्हता कुणाकडेही, आणि म्हणून कमीत कमी वॅक्सिनचे 2 डोस घेतलेले विद्यार्थी किंवा RT-PCR टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट असणारे विद्यार्थी याच्यात सहभागी होऊ शकतील, अशा प्रकारचं सर्क्युलरमध्ये सगळी माहिती देऊन हा युवा महोत्सव आयोजित केलेला आहे। सातारा जिल्ह्यातून एकूण 31 महाविद्यालयांनी भाग घेतलेला आहे। दरवर्षी साधारण 40 महाविद्यालय भाग घेत असतात, यावर्षी 31, म्हणजे या कोविडच्या पार्श्वभूमीवर अजून तशी म्हटलं तर खूप चांगली परिस्थिती आहे। सांगली जिल्ह्यातून 40 महाविद्यालय सहभागी होत आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातून 52 महाविद्यालय युवा महोत्सवात सहभागी होत आहेत। म्हणजे ही सगळी परिस्थिती जरी आपल्याला अनुकूल नसली तरी सुद्धा विद्यार्थ्यांचा उत्साह आहे। मला काही महाविद्यालयातून फोन आले की सर, आमची नोंदणी आम्ही केली आणि आता आमचे विद्यार्थी डोस घ्यायला जात आहेत, ज्यांचा दुसरा डोस राहिलाय ते जात आहेत डोस घ्यायला, आणि काही जण तर अगदी RT-PCR टेस्ट करून सुद्धा आलेले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण सातारा जिल्ह्याचा 41वा युवा महोत्सव आयोजित केलेला आहे। या युवा महोत्सवासाठी मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। खरं म्हणजे गुरव सरांनी आता खूप विस्तारानं त्या युवा महोत्सवाच्या पाठीमागची संकल्पना आपल्या समोर स्पष्ट केलेली आहे। मला असं वाटतं की विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबरोबर खरं तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचं उत्तर आपण जर शोधायला लागलो तर आपल्या असं लक्षात येईल की विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला मिळालेली जी सर्वोच्च मार्क्स आहेत ही मार्क्स म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, तो एक व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे। मला असं वाटतं की या अभ्यासक्रमाबरोबरच
इतर कौशल्य विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये निर्माण व्हावी, विशेषतः शिक्षणाचा मूळ हेतू आपण जर पाहिला तर शिक्षणाचा मूळ हेतू हा आहे की विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा शोध घेणं, त्या कलागुणांचं संवर्धन करणं आणि हे शोधलेल्या सुप्त गुणांना, संवर्धन केलेल्या सुप्त कलागुणांना योग्य संधी मिळाली की त्या सुप्त कलागुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणं हा शिक्षणाचा मूळ हेतू आहे अशी माझी धारणा आहे. कदाचित यावरती वेगवेगळी मतांतर होऊ शकतील. विद्यार्थ्यांना मार्क जशी महत्वाची आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्यामध्ये चांगली क्रीडा कौशल्य त्यांच्यामध्ये आत्मसात करणं, वेगवेगळ्या प्रकारचं वक्तृत्व त्याला चांगलं येणं, लेखन चांगलं येणं, त्यांच्यामध्ये असणारं नृत्याचं कौशल्य त्याच्यामध्ये विकसित करणं, अभिनयाचं कौशल्य विकसित करणं, हे सर्व जेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अंतर्भूत होतं तेव्हा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्यक्तिमत्त्वाचा झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवाजी विद्यापीठ आणि सर्वच विद्यापीठ शिक्षण क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य सादर करण्याचं एक माध्यम म्हणून या युवा महोत्सवाचं आपण निमित्त शोधतो. मला असं वाटतं की सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या महाविद्यालयातून या युवा महोत्सवासाठी 1000 विद्यार्थी आज सहभागी झालेले आहेत. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे, मग ती मराठी माध्यमाची असेल, इंग्रजी असेल, हिंदीची असेल, लोकगीत आहे, भक्तिगीत आहे, एकपात्री अभिनय आहे, पथनाट्य आहे, एक अशा वेगवेगळ्या माध्यमातून आज आपण हा युवा महोत्सव आज संपन्न करतो आहोत. या युवा महोत्सवासाठी सहभागी झालेले जे सर्व विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मी छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वतीनं, राय शिक्षण संस्थेच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. मग अशी गुरव सर जसं म्हणाले की आपलं सर्वोच्च आपण या ठिकाणी सादर करायचं आहे, परीक्षक त्यांचा निकाल निश्चितपणे अतिशय अभ्यासपूर्ण, कोणत्याही प्रकारचं एक दुजाभाव न होता त्याचं ते मूल्यमापन करतील याची पूर्णपणानं खात्री जशी विद्यापीठाला आहे तशी आम्हाला सुद्धा या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांनी आपलं जे कौशल्य आहे हे कौशल्य या ठिकाणी सादर करावं आणि आपल्या आपल्या महाविद्यालयाचं, आपल्या जिल्ह्याचं नाव विद्यापीठाच्या पातळीवरती आणि एकूणच राज्याच्या पातळीवरती पुढे जाऊन राष्ट्रीय पातळीवरती एक वेगळी ओळख या शिवाजी विद्यापीठाला निर्माण करून द्यावी अशा स्वरूपाची एक अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. मला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी संयोजकांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्व संयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि मी माझे या ठिकाणी मनोगताला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय कर्मवीर. राय शिक्षण संस्थेचं विशेषतः सातारा जिल्ह्यातलं पहिलं कॉलेज, हे कॉलेज सुरू करत असताना अण्णांनी त्या काळामध्ये ग्रामीण भागातील मुलांच्यासाठी एक वेगळा विचार केला होता. त्याच विचारानं हा हे कॉलेज 75 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि याच काळामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्वतःची युनिव्हर्सिटी उभी राहते आहे. आणि याच्याकडे सगळं बघत असताना एका वेगळ्या पद्धतीनं बघायला पाहिजे. केवळ कलागुणांच्यासाठी म्हणून मी म्हणत नाही आहे, तुम्ही नशिबवानात समोरचे विद्यार्थी अशा कालखंडामध्ये तुम्ही जन्मालेला आलेला आहात. एक वेगळा कालखंड आहे, 50 वर्षापूर्वी म्हटलं त्याच्यातलं काही नव्हतं. 62 साली आहे टी व्ही पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाईट 62 साली आला, 84 साली कलर टी व्ही आला आणि आता 2021 तो ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे, सिंगल ट्रेन आहे, वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, टी व्हीचे शेकडो चॅनल्स आहेत. अशा सगळ्या कालखंडामध्ये तुमच्यामध्ये जे असलेले कलागुण असतील त्यांना पहिल्यांदा सादर करण्याचं एक प्रचंड मोठं व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेनं एक वेगळा विचार केला. शताब्दीनिमित्त आमची साई कॉलेजेस ऑटोनॉमस झालेले आहेत, त्यांनी तो विचार केला आणि इथून पुढच्या काळामध्ये शिक्षण घेत असताना प्रत्येक मुलाला जन्मजात 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता जन्माला दिलेल्या आहेत आणि आम्ही जी परीक्षा घेतोय फक्त 3 तासाची स्मरणशक्तीची परीक्षा आहे.
जे वर्गात शिकवलं ते पाठ करायचं, त्याच्यावरच पेपर काढायचा, त्याच्यावरच मार्क द्यायचं, त्याच्यावरच पोरग हुशार आहे का नाही हे ठरवायचं. मानवी बुद्धिमत्तेचा आणि त्याच्या जन्मजात बुद्धिमत्तेचा कसलाही वापर केला जात नाही हे मी सांगत नाही, नारळीकर सांगत आहे. आणि मग हा जो बदल पाहिजे तो बदल कोणता पाहिजे की ज्या जन्मजात 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत त्याच्यातल्या प्रत्येक बुद्धिमत्तेला मार्क मिळाले पाहिजे. आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेनं जी मार्च 2023 स्वतःचं क्लस्टर युनिव्हर्सिटी येईल त्या क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये एक मोठा बदल केलेला आहे. क्रेडिट सिस्टीम जी आहे तुमची 120 ते 140 मार्काची आहे, त्या क्रेडिट सिस्टीममध्ये मुलाच्या इच्छेप्रमाणे विषय निवडण्याचं आम्ही स्वातंत्र्य देणार आहोत आणि क्रेडिटही देणार आहोत. कुणाला डान्स पाहिजे तर डान्स घे, म्युझिक पाहिजे तर म्युझिक घे, स्पोर्ट्स पाहिजे तर स्पोर्ट्स घे, अकाउंटिंग पाहिजे तर अकाउंटिंग घे, ई कॉमर्स पाहिजे तर ई कॉमर्स घे आणि केमिस्ट्री पाहिजे तर केमिस्ट्री घे. स्किल पाहिजे, रिस्किल व्हायला पाहिजे, अपस्किल व्हायला पाहिजे, मल्टी स्किलला तुम्ही गेलं पाहिजे. आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये केवळ एक स्किल मी घेऊन एक डिग्री मी घेऊन जगाच्या पाठीवर जगणं अशक्य आहे. मल्टी स्किल हा त्याच्यातला भाग आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जन्मजात तुम्हाला बुद्धिमत्ता देवाने दिलेली आहे त्याचा वापर करून त्याच्यामध्ये स्किल आपण अपग्रेड कसं करता येईल. सुदैवानं खूप छान प्लॅटफॉर्म्स आहेत, TV चे 750-800 चॅनल TV ची आज उपलब्ध आहेत, तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, तुमच्या खिशातला मोबाईलसुद्धा आज 50 मेगापिक्सलचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एडिटिंगची सोय आहे, तुमचा व्हिडिओ तुम्ही शूट करू शकाल. एक प्रचंड मोठं व्यासपीठ सहजपणे तुम्हाला सर्वांना उपलब्ध आहे. आणि रयत शिक्षण संस्थेच्या या सगळ्या वाटचालीमध्ये आमचेसुद्धा काही कलाकार होते पूर्वी नाचलेले आहेत. आशा भोसलेसुद्धा आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या एका सेवकाची पत्नी होती. भोसले आडनाव आले ते त्या भोसलेपासून म्हटलं तरी चालेल. मग माया जाधव असू देत किंवा तुमच्या म्युझिकमध्ये कोसंबीनं म्युझिक आयडॉल्सं मिळाले असेल, ही सगळी रयतची प्रॉडक्ट्स आहेत. पण कुठं ना कुठंतरी आत्तापर्यंत हे फक्त हाऊस म्हणून आपण या कलेकडे बघत होतो आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला हा माझा प्रोफेशन आहे, हा माझा व्यवसाय आहे, याच्यावर मी जगू शकतो अशा पद्धतीनं कलेला तुम्हाला मार्कांच्यामध्ये सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. कदाचित एखादं मी मराठीमध्ये घेतलं तर ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन, इंटरप्रिटेशन, जर्नलिझम, इव्हेंट मॅनेजमेंट, मीडिया, त्याच्यानंतर इव्हन तुम्ही आणि इतक्या पुढच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. ह्या ग्लोबल अपॉर्च्युनिटीज एक प्रचंड आहे, त्याच्यामध्ये ई प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध झालेला आहे. तुमचं एक गाणं छानपैकी रेकॉर्ड केलं तर एका वेळी एकही नवीन पैशाचा खर्च न करता 700 कोटी लोकांच्यापर्यंत, जगाची लोकसंख्या तेवढीच आहे, तेवढ्या लोकांच्यापर्यंत फुकट पोचू शकाल. हे पहिल्यांदा एक पुस्तक काढायचं तर 7 अब्ज पुस्तक काढायला किती खर्च येईल, पण एक ई बुक जर तयार केलं, एक चांगला ब्लॉग जर तुम्ही तयार केला गेला तर 700 कोटीपर्यंत तुम्ही मोफत पोचू शकाल. हे डिजिटलचे आहे. त्यामुळे एज्युकेशन सिस्टीममध्ये आम्ही बदल करतोय. एज्युकेशन सिस्टीम बरोबर जन्मजात बुद्धिमत्ता तुमच्या आहे, तुमचं कलागुण आहे, त्याला सुद्धा एक मोठं व्यासपीठ इथे याच्यापासून पहिल्यांदाच एक आज मोठा प्रयोग या देशामध्ये पहिल्यांदाच संस्थेच्या माध्यमातून करतोय. मुलगा जन्माला आल्यानंतर सगळ्या प्रकारचे त्याला जे आहे, जे आपण जे देतोय ते फक्त पाठांतर देतोय, त्याच्याही पलीकडचं जे जग असेल त्या जगाची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न करतो. तुम्ही जे सर्व स्पर्धक आलेले आहे या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करून उद्घाटन केलं त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो. या समारंभाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिवलिंग मेनपुदळ साहेब यांनीही आपल्याला अध्यक्षीय मनापदामध्ये अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांनाही मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो. या समारंभासाठी आमचे मार्गदर्शक, या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर विठ्ठल शिवनकर साहेब त्यांच्या प्रेरणेमुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी आता यशस्वीपणे आपण सुरू करतो आहोत. त्यांच्याही उपस्थितीबद्दल सरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपलं मनोगत व्यक्त करून आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. या शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सव समितीचे सदस्य, वाघोली कॉलेजचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गोंडे सर, आदरणीय डॉक्टर चंद्रकांत माने सर, या दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. या समारंभासाठी सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉक्टर जाधव मॅडम, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक आणि युवा महोत्सव समितीच्या चेअरमन उपप्राचार्य डॉक्टर वशिनारा शेख मॅडम, उपप्राचार्य डॉक्टर रामराजे माने देशमुख
यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। या युवा महोत्सवासाठी सातारा जिल्ह्याच्या विविध महाविद्यालयातून सहभागी झालेले संघ प्राध्यापक बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांनाही मी या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे धन्यवाद। माझ्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी प्रशासकीय सेवक त्याचबरोबर अत्यंत उत्तम रीतीने या समारंभाचं सूत्रसंचालन करणारे माझे मित्र प्राध्यापक गजानन चव्हाण आणि प्राध्यापिका साधना पाटील मॅडम यांनाही मी या महाविद्यालयाच्या वतीने त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आदरणीय अध्यक्षांच्या परवानगीनं हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला असं जाहीर करतो। जय हिंद, जय कर्मवीर। आज छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी शिवाजी विद्यापीठीय सातारा जिल्ह्याचा युवक महोत्सव 41वा युवा महोत्सव अत्यंत चांगल्या खेळीमेळीच्या आणि हर्षपूर्ण वातावरणात प्रसन्न होत आहे, संपन्न होत आहे। आत्ता जस्ट उद्घाटन समारंभ झालेला आहे। या युवा महोत्सवामध्ये 32 युनिट आहेत आणि त्यातले 20 युनिट या ठिकाणी आज स्पर्धेसाठी घेतलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे। जवळजवळ 32 कॉलेजेसनी सदर विद्यापीठीय स्पर्धामध्ये भाग घेतलेला आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये हा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीनं होणारा ऑफलाईन पद्धतीनं घेतलेला आहे। गेल्या वर्षीचा युवा महोत्सव ऑनलाईन पद्धतीने झालेला होता सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आज या आजपासून मात्र तो ऑफलाईन पद्धतीनं होत आहे। 20 तारखेला शिवाजी विद्यापीठाचा 41वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव आज शिवाजी महाविद्यालय सातारा इथं आयोजित केलेला आहे। शिवाजी विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी या युवा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये 14 कलाप्रकारांचं सादरीकरण होईल। या युवा महोत्सवामध्ये 900 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि हे विद्यार्थी 31 विविध महाविद्यालयातून आलेले आहेत। Yeah.
क्वालिटी पाहिजे, नो कॉम्प्रोमाइज, हायजीन पाहिजे ना, मग रस्ता